नमस्कार, आम्ही करदाते, आम्ही मतदाते। या यूट्यूब चॅनलवर मी श्रीनिवास माधवराव वैद्य, मुक्त पत्रकार या भूमिकेतून। आज थोडे पत्रकारांविषयी। आमचा पत्रकार बंधू हा भांडवलदार नाही, तुटपुंज्या पगारावरती मिळेल त्या परिस्थितीमध्ये काम करून समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्यांचं संकलन करून तो समाज प्रबोधनाचं काम करतो। वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमे ही भांडवलदारांची हातची बाहुली झालेली आहेत। त्यामुळं आमच्या पत्रकार बांधवाला जे काही काम करावे लागते ते या संस्थेच्या धोरणाच्या चौकटीत राहून अनेक बंधने घेऊन। मात्र अलीकडे यूट्यूबच्या माध्यमातून जी वेगवेगळी चॅनल्स निर्माण झालेली आहेत त्यामध्ये जे काही जुने नवे पत्रकार आता येत आहेत आणि समाजापुढे आपली मते मांडत आहेत ते मात्र कौतुकास्पद आहेच आहे, पण या क्षेत्राला एक नवी दिशा देणारे आहे। पूर्वी राजकारणातली नेते मंडळी असो, राजकीय पक्षांची धोरणे असो, ते बातम्या पुरवायची। आता बातम्या पेरायच्या कशा हे आमचे पत्रकार शिकवायला लागलेले आहेत। आणि हो, या राजकारणांच्या लोकांबरोबरच पत्रकारही आता भांडवलदार होतोय हे पाहून जरा समाधान वाटायला लागलेलं आहे। विशेष करून अनिल थत्तेंची या क्षेत्रातील जी काही प्रवेश आहे, ज्या काही एंट्री त्याची झालेली आहे, ती मात्र या विचाराला दुजोरा देते की काय असं आम्हाला वाटतं आहे। आपणही विचार करा, अनिल थत्ते अत्यंत समृद्ध जीवन जगलेले ज्येष्ठ पत्रकार, भांडवलदार पत्रकार असं मी त्यांचं आता वर्णन करू इच्छित आहे। कारण राजकारण्यांना खेळवायची ज्याच्या अंगात धमक आहे असा हा पत्रकार आहे, आणि प्रचंड संपत्ती असणारा, संपत्तीचा उपभोग घेणारा आणि मनसोक्त जीवन जगणारा अशा या पत्रकाराकडे बघितल्यानंतर आमचे जे इतर पत्रकार आहेत त्यांबद्दल मला थोडीशी कणव आणल्याशिवाय जाणवत नाही। मात्र पत्रकारांनो, या नवीन भांडवली पत्रकाराच्या भूमिकेकडे थोडं लक्ष द्या, आपण थोडंसं सुधारलं पाहिजे हेही लक्षात घ्या। आज पत्रकारांच्या निमित्तानं एवढेच। धन्यवाद।